आज सूरत येथील न्यायालयामध्ये माननीय राहुलजी येत आहेत, एक अपील दाखल करण्याकरता येत आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून देशातून काँग्रेस नेते, काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेस जन चारही बाजूने येत असताना दिसतायत। महाराष्ट्रातून सुद्धा खूप मोठ्या संख्येने काँग्रेस जन येत आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहेत। ही लढाई लढतायत राहुलजी, ती ही देशासाठीची लढाई आहे, या लोकशाहीसाठी लढाई आहे, या देशाची राज्यघटना वाचवणारी लढाई आहे, ती एकट्याची नाही। तर आम्हीही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या समवेत आहोत, तुमच्या या लढाईमध्ये तुमची साथ आम्ही देणार आहोत, ही सांगणारे अशा प्रकारचे सर्व काँग्रेसजन इथे सूरतमध्ये येत असताना दिसतायत। महाराष्ट्रातून जे काँग्रेसजन येत आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या येत आहेत, त्या पूर्णपणे नाक्यांवर अडवल्या जात आहेत, त्यांना साईडला बाजूला उभं केलं जात आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत कुणी व्हिडिओ काढू नये याची सुद्धा काळजी पोलीस घेत आहेत। एकंदर काँग्रेस जन जे एका लढाईसाठी राहुलजींना साथ देत आहेत, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सूरतला पोहोचू नये याची काळजी गुजरातचे पोलीस घेत असताना दिसतायत। ही अत्यंत निषेधार्य गोष्ट आहे। लोकशाहीमध्ये काही गोष्टी अभिप्रेत असतात की लोक जमले पाहिजे, विचार मांडले पाहिजे, पण दुर्दैवानं सर्व बाबीत मुस्कट दाबी चाललेली दिसते, त्याचं हे एक प्रतीक आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।